भक्तो नमस्कार. भक्तो, आपल्यापैकी बहुतेक लोक नेहमी व कायम अशी बोलताना आढळत असतात की केशात किंवा पर्स मध्ये किती पैसे ठेवलेत ना तरीही लगेचच कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होऊन जातात. तर काही लोकांच्या डोक्यावर असे खर्च येऊन आधीच बसलेले असतात की पैसे येताच पर्स मध्ये टिकतच नाहीत. तर भक्तो, तुम्ही ध्यानात ठेवा, घरातील कपाट दुकानातील तिजोरी प्रमाणे आपल्या पॅन्ट मध्ये शर्टाच्या खिशामध्ये जे पर्स ठेवत असतो तर तिचेही तेवढेच महत्वपूर्ण स्थान आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आणि सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी महत्वपूर्ण आहे. आज मी आपणास एक असा उपाय सांगत आहे जो आपल्या शरीराच्या अंगामध्ये, तर पहा बघतो, हे उपाय वेगवेगळे असतात. काही वस्तू कपाटामध्ये ठेवले जातात तर त्या कपाटाच्या हिशोबाने कोणती वस्तू असावी तर ती तुमच्या कपाटामध्ये लक्ष्मीचा वास वाढवेल. मिठामध्ये कोणती वस्तू टाकावी तर ती लक्ष्मीला वाढवेल. पण जेव्हा आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरासोबत जर कोणती वस्तू ठेवत आहोत तर ती वस्तू काय असावी जी लक्ष्मीला वाढवेल, हे पूर्णपणे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच हा उपाय काम करतो. आज पर्समध्ये रुपये ठेवणारे काही लोक असे बोलतात की माझी जुनी पर्स तर खूपच चांगली होती, त्या पर्समध्ये जर मी 500 रुपये टाकायचो तर 1000 अजून यायचे, पण आता तर 5000 ठेवलेत तर संध्याकाळपर्यंत 500 राहतात आणि रात्री तर ते 500 गायबही होऊन जातात आणि जेव्हा घरी जातो तेव्हा हातात ठणठण गोपाळा अशी स्थिती होऊन जाते आणि यामुळे ते घरी येऊन तोंड पाडवून दुःखी होऊन रडत राहतात. तर बघतो, या सर्वांसाठी आज एक असा कार्यकारी उपाय सांगणार आहे ज्याला केल्यानंतर पर्स भरून राहील, अंतःकरण खुश राहील, घरामध्ये आनंद राहील आणि तुमचे जीवन मंगलमय होईल. तर बघतो, असे शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहे तो असा उपाय काय आहे जो आपल्या अंगामध्ये असल्याने आपल्या शरीरासोबत स्पर्श स्वरूपात राहिल्याने आपली लक्ष्मी वाढू लागते. कारण की आपली पर्स आपल्या शरीरास चिटकून असते, आपल्या शरीरासोबत तिचा नेहमी स्पर्श राहत असतो. तर अशी ती काय वस्तू आहे जी आपल्या शरीरासोबत राहिल्याने आपली लक्ष्मी वाढते? तर बघतो, तो हा उपाय आहे की तुमच्या पर्समध्ये खूप सारे छोटे मोठे कप्पे असतात, त्यापैकी एक कप्पा असा खाली असावा ज्यामध्ये अशी कोणतीच वस्तू तुम्ही ठेवत नसाल. असा कप्पा तुम्ही निवडा. त्या कप्प्यामध्ये एक छोटासा हिरवा कपडा, जर तो जरीचा असेल तर अतिउत्तम, किंवा मग शुद्ध कॉटनचा असेल तर फारच चांगले राहील, आणि जर प्युअर जरीचा सिल्क हिरवा कापड असेल तर सर्वात टॉप राहील. कारण की त्यामध्ये कोणते सुतकच लागणार नाही. जर तुम्ही कधी कोणाच्या मृत्यूच्या शोक कळेत जाल किंवा अंत्यसंस्कारात जाल, तर कधी कोणाच्या नवजात मूल जन्मलेल्या व्यक्तींच्या जवळ जाल, तर अशा वेळी सुतकाच्या कारणामुळे या वस्तूंची जी शक्ती आहे ती बिघडली जाते. जर असे जरीचे कापड असेल तर कोणत्याही सुतकाच्या कारणामुळे त्यातील वस्तू बिघडत नाही. आणि यासाठी बघतो, प्युअर ग्रीन सिल्क कपडा असेल, हिरवे जरीचे मुलायम कापड असेल तर हे खूपच टॉपच राहील. तर बघतो, हे एकदम छोटेसे कापडाचा तुकडा घ्यावा, 7x7 इंचाचा तुकडा असेल तरी पुरेसा आहे. कारण की तुमच्या पर्समध्ये मोठे कापड तर राहू शकत नाही, म्हणून तुमच्या हाताच्या तळव्या एवढा ह्या कापडाचा तुकडा घ्यावा. यामध्ये थोडीशी बडीशेप घ्यावी, 15 ते 20 दाणे चालतील. तर बघतो, या बडीशेपचेही खूपच मोठे महत्व आहे आपल्या अंगस्पर्शनाच्या लक्ष्मीच्या वाढीमध्ये. अंगस्पर्शन लक्ष्मीविधी शास्त्र सांगते, जर बडीशेप कोणा व्यक्तीच्या शरीरास स्पर्श करते तर पैसे वायफळ खर्च होण्यापासून, पैशांच्या बर्बादीपासून, पैशांच्या तंगीपासून आणि उदारी होण्यापासून रोखते. तर या हिरव्या कपड्यामध्ये थोडीशी बडीशेप ठेवावी, 2 वेलच्या ठेवाव्यात. आता या 2 वेलच्या का? तर तुमच्या घराच्या लक्ष्मीला, तुमच्या सोबत राहणाऱ्या लक्ष्मीला बॅलन्स करण्यासाठी फक्त 2 वेलच्या आणि त्याचसोबत फक्त एक छोटासा भीमसेनी कापडाचा तुकडा ठेवायचा आहे. आणि आता या तिन्ही वस्तूंना बडीशेप, 2 अख्ख्या वेलच्या आणि भीमसेनी कापडाचा तुकडा ठेवल्यानंतर या कापडाला अगदी सांभाळून चांगल्या प्रकारे घडी मारून फोल्ड करून घ्या. बघतो, ध्यानात असू द्या, जर या वस्तू खाली पडतील तर काय फायदा नाहीये. त्यामुळे अगदी बरोबर चारही बाजूंनी चांगले फोल्ड करून, म्हणजेच त्या कापडाची व्यवस्थित घडी करून एका हिरव्या बारीक दोऱ्याने या घडीला एका पार्सल प्रमाणे त्या धाग्याने चारही बाजूंनी गुंडाळून यास बांधून घ्यावे.
आता पुढे बघतो. शुक्रवारच्या दिवशी सूर्योदय होताच सुरुवातीच्या 12 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही या अचूक वेळेसाठी कॅलेंडर, न्यूजपेपर, पंचांग अथवा मोबाईल ऍप मध्ये पाहू शकता. ह्या वेळेला पाहून सूर्योदयाच्या 12 मिनिटांच्या आतमध्ये या पोटलीला तुम्ही तुमच्या पर्समध्ये निवडलेल्या कप्प्यामध्ये ठेवा. भले ती तुमची जुनी पुराणी पर्स असो किंवा मग नवीन खरेदी केलेली असेल, जशी तुमची इच्छा, त्यामध्ये ज्या कप्प्यामध्ये या पोटलीला तुम्ही ठेवत आहात त्या कप्प्यामध्ये दुसरी वस्तू अथवा कागद काहीच ठेवू नका. फक्त ही पोटलीच त्या पर्सच्या तुम्ही निवडलेल्या त्या विशिष्ट कप्प्यात ठेवून द्यावी. मग कधीच तुम्हाला या पोटलीला व त्यातील वस्तूंना बदलण्याची गरज नाही. मग जरी तुम्ही काही कालावधीनंतर नवीन पर्स घेता तर या पोटलीला काढून त्या नवीन पर्स मध्ये ठेवून द्यावे आणि काहीच नवीन करण्याची गरज नाही. तर बघतो या वस्तू तुमच्या पर्स मध्ये आल्यानंतर बडीशेप, वेलची आणि भीमसेनी कापूर त्या पर्स सोबत आपल्या शरीरास लागून राहतात. तर अशाने होते काय की आपल्या शरीरातील अंगातील पहिल्यापासून अस्तित्वात असलेले मूळाधार चक्र जागृत होऊन जाते आणि ह्या वस्तू शरीरामध्ये कुठे स्पर्श करतात तेव्हा हे मूळाधार चक्र जागृत होते. आणि बघतो हे मूळाधार चक्र हे एक पृथ्वी तत्व आहे. सीतादेवी ही एक पृथ्वी तत्व आहे जी की लक्ष्मीचा अंश आहे. तसेच भूदेवी, श्रीदेवी लक्ष्मी, नारायणांच्या अर्धांगिनी ज्या प्रकट होतात ते चक्र प्रकट होते, जागृत होते. तर लक्ष्मीला खेचण्याचे तुम्ही एक असे मॅग्नेट बनून जाल जसे लोखंडाला चुंबक टकाटक खेचते. तुम्ही धनाला, समृद्धीला खेचत राहाल. तुमच्याकडे धन, सुख, समृद्धी स्वतःहून आकर्षित होईल आणि तुम्ही खूपच सुखी व आनंदी राहाल. तुमच्या पर्समध्ये रुपयांची अनावश्यक व वायफळ कारणांसाठी होणारे खर्च कमी होऊ लागतील आणि तुमच्या पर्समध्ये रुपयांची नेहमी भरभराट राहील. तर यासाठी बघतो या उपायाला पूर्ण श्रद्धाभाव, दृढ विश्वासाने करा. शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयानंतर सुरुवातीच्या 12 मिनिटांच्या आतमध्ये करायचे आहे. फक्त एकदाच, एका वेळेस करायचे आहे. पर्स बदलला तरी याने काही फरक पडत नाही. ही वस्तू मात्र बदलायची नाही, तिला नवीन पर्स मध्ये ठेवू शकता. पण या वस्तूमधून कोणतीच वस्तू खाली पडत असता कामा नये. या गोष्टीचे खास करून ध्यान ठेवा, कारण जर वस्तू खाली पडते तर हा उपाय फलित होणार नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे या प्रयोगास करून तुमच्या पर्सला मजबूत करा, तुमच्या घराच्या लक्ष्मीला मजबूत करा. तसेच जे कोणी उधारी फेडण्यात असमर्थ ठरत आलेले आहेत त्यांच्यासाठीही ही पर्स काम करू लागते. बघतो मी यापूर्वी बऱ्याच व्हिडिओंमध्ये सांगितले आहे की ज्या लोकांचे मूळाधार चक्र कमकुवत असते त्यांची लक्ष्मीही कमकुवत असते आणि ते उधारीने हैराण असतात. तर बघतो हा सरळ उपाय आहे मूळाधार चक्राच्या जागृतीसाठी. भीमसेनी कापूर, बडीशेप, वेलची यांचा सुगंध आणि यांचे तेज आणि गर्मी ह्या तिन्ही तुमच्या चक्राला जागृत करणारे असतात. कारण की कोणतेही चक्र जागृत व्हायचे असते तेव्हा सर्वात प्रथम क्रमाने कधीही मूळाधार चक्र जागृत होते आणि मूळाधार चक्र जागृत होते तर पहिली लक्ष्मीची शक्ती आणि आपल्या काम करण्याचे बळ वाढेल आणि समृद्धीमय जीवनासाठी तुम्ही तयार होऊन जाता. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.